अरे मेरा नुका चाली की जमलास की का हा बर बर बसा 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 काय मया बरोबर ना हा मेला नुका गजायला ऐकायची लय बाकी सवय हा काय मळे बे खाल्लं की नाही आली हा बर तुका जमला तुम्ही सगळे जण माका येळाचा तुमका येळाचा मी रिकामडारी तुम्ही पण रिकामडे तर काय झालं तुमका माहिती आहे एक गजल सांगते मस्त पैकी तुमका तो दत्तू आबा तुमका माहिती आहे दत्तू आबा तो रे दत्तू आबा बाजाराच्या पलीकडे राहता ना तो आणि नाना मोडको आणि वसन शंकरदास आणि मनोमुन माहिती आहे का ना माशाक जाऊची लय सवय बत्तीचे मासे पागरा घेऊन काय झालं तुका माहिती आणि शुलूक असा त्यांच्याकडे आणि बत्ती एक त्या हयसर पिशी लावलेली अर्धवत चड्डे धोत्र्या घालून आपले चल्लेत बत्ती घेऊन काय झालं तुका माहिती आ मासे धरतत 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 आबाच्या हातात बत्ती नाना मोडक्याच्या हातात शिलू आणि वसंताच्या कनवटेक पिशी आणि मण्याच्या हातात पागरा माझे जातत 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 डुबू डुबू करीत त्या दगडावरून माझ्याचे पाय असे ना असे बुळबुळत तरी मेलं चाललं धडपडत धडपडत इडी ओडीत अरे काय झालं तुका पाहिजे का माझे गावले त्यांना इतके बरे आणि हे कुरले वाटेत कुरलेत 550 कुरले आबा नाना म्हणता मोडको आबा हायता काय तर बघलं तर काय अरे मेल्या कुरले अरे वसंत धरते कुरले वसंत आपल्या बाळ झवला आता हे कुरले बिरले आमका नको कशा अरे आबा बहिणीक धोरे ते कुरले नय अरे ती चाळेगत चाळेगत चल पुढे चल माझे चलले पुढे चलले पुढे 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 जातत नानाच्या हातात शिलू वसंताच्या हातात पागरा पुढे 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 जातत ही मोठी काडी अशी वळवळत 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 अशी पुढ्यात येईल नाना आबा म्हणता नाना हा नाना घालची लोक घालची लोक नानाचा शिलूक धरल्यान आणि जाता जाता चबक्कन मारता तर काडी सुळक्कन पुढे गेली घालवलंस लय बाळ झवलंस तू चांगला इला तर माझ्या घालवलंस आता काय आता मळी खा आणि डेकडे धरलेले ते काडी गेली असा देत नशिबात असत तर नशिबान घो गवतो चल पुढे चल काहीतरी दिसत पुढे गेलो बहीण तरी तीच काढी पुन्हा अशी आडवी दे नाना आता मत सोडू नको हा आता मत सोडू नको घाल घाल शिलूक म्हणून नानांज शिलूक घातल्यान बहीण तरी पुन्हा प्रचार झाली मनो म्हणता नाना आणि वसंता ह्या काय चिन्ह काय बरा दिसत नाही ही काडी नय मगाशी कुरले दिसले ना त्यातलाच ह्या काहीतरी भानगडीचा असा आपल्या बाळ झवली ती काडी ती कुरले मिळाले ते डेकडे आणि मळे जाऊन चला जी मळ्यात जाऊया आणि रांधी आणि ती खाऊया चल असा म्हटल्यानी आणि मळ्यात येले ते रांधत तोपर्यंत आबाग झाला परशाकडे बत्तीचो मेंटल पण त्याच्यात गेलो आणि यांचो मेंटल भिजलो त्या पाण्या आणि काय झालं तुला माहिती आहे ते कंदील हो फानास म्हणतात त्या कंदील होतो त्यांच्याकडे इडी उडीची सवय नानात कंदील घेतल्यान आणि असो पुढे गेलो तांब्यात पाणी घेतल्यान आणि असो वाईट लांब गेलो आणि मायसे छानपैकी हे तिकडे जेवण रांधत लांब तकडे मळ्यात कंदील ठेवल्यान इडी काढल्यान आणि पेटवल्यान जवळ बघताना
तसं लाकडाचं एक ओंडकं होतं. हा या बसाक म्हणलं साधन चांगलं, माझं ओंडक्यावर बसलो आणि आपलं काम सुरू करता. कंदील तय इडी पेटवता, इडी पेटवता, इडी पेटवता कंदील लांब लांब जाता आणि यो पुढे 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 चाललो लांब गेलो. आणि कंदील तडे लांब रोवलो या बा झवला नव्हता. रे वसंता, रे मन्या, अरे मेला नू इकडे यावा. काय झाला ही बघा पुन्हा दुसरी चाळे गथिली. अरे काय झाला का? अरे हय जर बसलोय पारशाकडे, कंदील हय ठेवलंय, इडी उडीत मी बसलोय सुद्धा आणि कंदील तडे आणि मी हडे बघलास या काय तर. अरे नाना आपल्या बा झवलो तर कंदीलने तो ओढको आधी पहिलो उतार खाली उतार. कित्याकडे काय झाला? अरे मेल्या तो ओढको नाही तो अजगर, अजगर माई घ्या उतार.